हाय गाइज, वेलकम बैक टू माय चैनल। आज अपन कच्चा कैरीच पन बघणार आहोत। त्यासाठी इथे मी सर्वात आधी कच्ची कैरी 15 मिनिटांसाठी शिजवून घेत आहे। इथे तुम्ही बघू शकता 15 मिनिटांनंतर आपली कैरी छान शिजली आहे। आता आपण चाकूच्या साहाय्याने कैरीचा गर वेगळा करून घेऊ। उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठी कैरीचे पन खूप उपयुक्त ठरते आणि ते चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतं। लहान मुलांना देखील हे कैरीचं पण खूप जास्त प्रमाणात आवडतं। अशा प्रकारे व्यवस्थित कैरी कट करून आपण त्यातला गर सेपरेट करून घेऊ। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा गर काढून घेऊया आणि त्यासोबतच 5 ते 6 टेबलस्पून साखरेचे घेऊया। साखरेची क्वांटिटी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 6 टेबलस्पून साखर घेतली आहे। साखर घालून झाल्यावर आपण त्यामध्ये 1/2 TSP मीठ घालून घेऊ। चला तर हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्सरला छान फिरवून घेऊ आणि त्यासोबतच 2 ग्लास पाणीही ॲड करू। नंतर तयार झालेलं पन्ह मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। थंड पन्ह अतिशय छान लागतं पिण्यासाठी। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका। अशाच रेसिपीसोबत परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।